एवरीवन, मी डॉक्टर कविता देशमुख आणि आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत ॲग्रिकल्चरल जर्नलिझमचा जो लास्टचा पार्ट आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲग्रिकल्चरल जर्नलिस्ट अँड हाऊ ॲग्रिकल्चरल जर्नलिझम इज अ सिमिलर अँड डिफरंट फ्रॉम अदर टाइप्स ऑफ जर्नलिझम याविषयीची माहिती. तर सुरुवातीला आपण पाहूया, व्हॉट आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गुड जर्नलिस्ट. सो जर्नलिस्ट शुड बी अ हॉनेस्ट, बिकॉज हॉनेस्टी इज द प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिस्पेक्टेबल जर्नलिस्ट अँड युअर रीडर्स अँड व्ह्यूअर्स मस्ट ट्रस्ट यू व्हेन यू आर अ हॉनेस्ट. देन नेक्स्ट, जर्नलिस्ट मस्ट बी अ टायरलेस. जर्नलिस्ट शुड वर्क टायरलेसली. देन ही इज ऑल्सो बोल्ड. Journalist should ready to take a risk and also he must work confidently. Then journalist must be courteous if you want people to speak to you. A little courtesy is a necessary, as like a please or I should really appreciate it. Such a sentence must be a very required. Then next, that is the journalist must be a compassionate, a reporter who understand the human element and sympathize with their subject or a source will produce a story that interests the readers. म्हणजे काय होतं, जर जर्नलिस्टला माणसांबद्दल किंवा माणसांच्या भावनांबद्दल सिंपथी असेल तर लोक काय करतील, असं जर रायटिंग केलेलं असेल ते इंटरेस्टिंगली वाचतील. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, दॅट इज जर्नलिस्ट मस्ट बी अ हम्बल एट प्राऊड. दॅट इज जी काही आर्टिकल्स जर्नलिस्ट लिहित असतो तर त्या प्रत्येक आर्टिकलमध्ये त्याचं नाव जोडलेलं असतं. त्याचं प्रत्येक जे लिखाण असते, ज्या काही गोष्टी त्यांनी चांगल्या लिहिलेल्या असतील तर चांगलं नाव त्याचं होऊ शकतं. पण चुकून जर त्याच्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा चुकीची माहिती जर गेली असेल तर काय होऊ शकतं, जर्नलिस्टचं तिथं नाव खराब होऊ शकतं. सो ही शुड बी अ हम्बल एट प्राऊड. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, दॅट इज जर्नलिस्ट शुड बी अ क्युरियस. द वर्ल्ड इज व्हेरी व्हास्ट अँड ब्युटिफुल, ऑल्सो फिल्ड विथ अ मोर इन्फॉर्मेशन. सो फॉर मेंटेनिंग अ हंगर for information and healthy curiosity for all things around us helps to make us the best journalist. So journalist must be a curious. Then journalist should also have a creative mind, because the most memorable stories are those told in a fresh and creative manner. So journalist should be a creative. Then नेक्स्ट, दॅट इज जर्नलिस्ट शुड बी अ श्रीवड. जर्नलिस्ट हा हॉनेस्ट तर असायलाच पाहिजे, त्याचबरोबर तो चतुर असायला पाहिजे. आणि ज्या काही गोष्टी लिहित असतो तो किंवा न्यूज देत असतो तर त्या आधी त्यांनी व्हॅरीफाय केल्या पाहिजेत आणि नंतरच त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. जसं की प्रेसिडेंट जो आहे रिगन, त्याच्या म्हणण्यानुसार ट्रस्ट बट व्हॅरीफाय it. So journalist should be a shrewd. Then last characteristic, that is the jack of all trades, master of none. When you are writing on a various subject, you should have a knowledge about that subject. It should be a shallow or a wide knowledge. So jo kai journalist ahe tar to pratyekachatach master asel asa nahi, pan to बऱ्याच विषयांवरती लिहित असतो, त्यामुळे प्रत्येक विषयातलं त्याला थोड्याफार प्रमाणात किंवा बेसिक नॉलेज तरी असायला पाहिजे. सो स्टुडंट, दीज आर दी डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲग्रिकल्चरल जर्नलिस्ट. देन द नेक्स्ट पार्ट, दॅट इज हाऊ ॲग्रिकल्चरल जर्नलिझम इज सिमिलर टू अदर टाईप्स ऑफ जर्नलिझम. सो in the both agricultural journalism as well as other types of journalism, the same communication of information by writing in periodicals or a newspaper or a magazine. Also the
are communicating the information to the people by using the different media such as a newspaper, radio or television. And the main functions of both agricultural journalism and other types of journalism is to provide the information to the public and creating the awareness among the people in the society or a community. म्हणजे थोडक्यात काय तर ॲग्रिकल्चर जर्नलिझम जे आहे आणि इतर टाईपचे जे जर्नलिझम आहेत त्याच्यातून काय केलं जातं, जी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. आणि त्याच्यासाठी जो मीडिया वापरला जातो, जो की टेलिव्हिजन असेल, रेडिओ असेल, न्यूजपेपर असेल, दोन्हीमध्येही सेमच मीडिया वापरला जातो आणि सेमच कार्य केलं जातं, जे की माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि लोकांमध्ये अवेअरनेस जागृत करण्याचं हे काम केलं जातं. सो agricultural journalism is similar to other types of journalism. Then the next part, that is the difference between agricultural journalism and other types of journalism. In agricultural journalism, there is a timely reporting of agricultural news and editing of that agricultural news with the words and photographs, and after that it will be communicated by using a different media such as a newspaper, magazines, radio and television. And in other types of journalism, there is also communication of information about the daily events by using the different words, sounds or pictures. आता ॲग्रिकल्चरल जर्नलिझममध्ये काय केलं जातं, मेनली ॲग्रिकल्चरचे जे न्यूज आहेत किंवा इन्फॉर्मेशन आहे ती लोकांपर्यंत पोहोचवली जाते डिफरंट मीडिया जो आहे त्याचा वापर करून. आणि अदर टाईप ऑफ जर्नलिझममध्ये काय केलं जातं, जी जनरल इन्फॉर्मेशन आहे, काही डेली इव्हेंट्स असतील किंवा करंट हॅपनिंग्स असतील, तर त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. इन ॲग्रिकल्चरल जर्नलिझम, इट इज अ स्पेशली फोकस ऑन ॲग्रिकल्चर रिलेटेड इव्हेंट्स ऑर इश्यूज. And in other type of journalism, there is a specially focus on the all aspects or issues related to the nation or a world. For example, the politics, sport, economics, entertainment, etc. म्हणजे काय, आता ॲग्रिकल्चरल जर्नलिझम आहे ते ॲग्रिकल्चर रिलेटेड जे काही न्यूज आहेत किंवा काही घटना आहेत, इश्यूज असतील ॲग्रिकल्चरचे, तर त्याविषयीची जी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवली जाते त्याच्यातून. त्याच्यामध्ये मेन फोकस हा ॲग्रिकल्चरवरती केला जातो. आणि जे अदर टाईप्स आहेत जर्नलिझमचे, तर त्याच्यामधून काही पॉलिटिक्स रिलेटेड न्यूज असतील, स्पोर्ट असेल, इकॉनॉमिक्स असेल किंवा काही एंटरटेनमेंटचा पार्ट असेल, तर त्याविषयीची जी काही माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवली जाते. देन ॲग्रिकल्चरल जर्नलिझम, इट इज द मेडिएटर बिटवीन अ सायंटिस्ट अँड फार्मर. अँड इन अदर टाईप ऑफ जर्नलिझम, मेडिएटर बिटवीन अ रिलेटेड अथॉरिटीज अँड अ पब्लिक. जे ॲग्रिकल्चरल जर्नलिझम आहे, तर हे काय करतं, जे सायंटिस्ट आहेत रिसर्च स्टेशनमधले असतील किंवा विद्यापीठातील जे काही एक्सपर्ट असतील, तर त्यांच्यात आणि शेतकऱ्यांमध्ये सुसंवाद साधण्याचा प्रयत्न हा ॲग्रिकल्चरल जर्नलिझमच्या माध्यमातून केला जातो. आणि अदर टाईप ऑफ जर्नलिझम जे आहे, तर हे काय करतं, जे आपल्या हायर अथॉरिटीज असतील किंवा राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल किंवा इतर इंटरनॅशनल काही अथॉरिटीज असतील, तर त्यांच्याकडून जी येणारी इन्फॉर्मेशन आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे अदर टाईप ऑफ जर्नलिझम जे आहे त्यांच्या माध्यमातून केलं जातं. देन नेक्स्ट, दर इज इन ॲग्रिकल्चरल जर्नलिझम, द जर्नलिस्ट रिक्वायर डीप नॉलेज अबाउट द ॲग्रिकल्चर. अँड इन अदर टाईप ऑफ जर्नलिझम, द जर्नलिस्ट रिक्वायर knowledge about the current happenings, about politics, sport, economics, environment, etc. जसं ॲग्रिकल्चरल जर्नलिझम आहे, त्यातला जो जर्नलिस्ट आहे तर त्याला ॲग्रिकल्चरविषयीचं पूर्णतः नॉलेज असायला हवं. आणि जे अदर टाईप ऑफ जर्नलिझम आहेत, तर त्याच्यामधले जे जर्नलिस्ट आहेत, तर त्यांना जे काही पॉलिटिक्स असेल, स्पोर्ट असेल, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट असेल किंवा इतर कुठले फील्ड्स आहेत, तर त्याच्याविषयीचं डीप नॉलेज असायला पाहिजे. तर ॲग्रिकल्चरल जर्नलिझममध्ये मेनली फोकस हा ॲग्रिकल्चरवरती जास्त केला जातो. देन इन ॲग्रिकल्चरल जर्नलिझम, द रिपोर्टिंग ऑफ अ न्यूज इज अ मोस्टली इन अ रुरल एरिया, बिकॉज मोस्ट ऑफ फार्मर्स आर लाईव्ह इन अ रुरल एरिया. अँड इन अदर टाईप ऑफ जर्नलिझम, द न्यूज आर रिपोर्टेड इन अ रुरल ऑर अर्बन ऑर फॉरेस्ट, ओशन ऑर एनी पार्ट ऑफ द नेशन ऑर द वर्ल्ड.
द ॲग्रिकल्चर जर्नलिझम जे आहे त्यातल्या ज्या काही न्यूज आहेत त्या मोस्टली ह्या रुरल एरियातल्या असतात, कारण शेतकरी हे ग्रामीण भागात राहणारे असतात. आणि जे अदर टाईपचं जर्नलिझम आहे वेगवेगळ्या प्रकारचं, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, जे ग्रामीण भागातील काही न्यूज असतात त्याचबरोबर शहरी भागातील असतात किंवा इतर कुठले देशातले पार्ट आहेत किंवा इंटरनॅशनल कुठले क्षेत्र आहेत, तर तिथल्याही न्यूजचा समावेश त्याच्यामध्ये केलेला असतो. आता फॉर एक्झाम्पल इन ॲग्रिकल्चरल जर्नलिझम द ॲग्रोवन न्यूजपेपर, ऑल्सो बळीराजा मॅगझिन, देन डी डी किसान न्यूज चॅनल एक्सेट्रा आर दी एक्झाम्पल्स ऑफ अ ॲग्रिकल्चरल जर्नलिझम. अँड इन अदर टाईप ऑफ जर्नलिझम यू कॅन सी द न्यूज पेपर, दॅट इज द टाइम्स ऑफ इंडिया, देन गृहशोभिका मॅगझिन, ऑल्सो बी बी सी न्यूज चॅनल. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ अदर टाईप ऑफ द जर्नलिझम. तर थोडक्यात सांगायचं तर काय, ॲग्रिकल्चरल जर्नलिझम जे आहे तर त्याच्यामध्ये जे ॲग्रिकल्चर रिलेटेड न्यूजपेपर असतील, किंवा आता एक्झाम्पल सांगितलं बळीराजाचं मॅगझिन असेल, डी डी किसान न्यूज चॅनल असतील, तर हे सगळे माध्यमांचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत शेतीविषयीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती पोचवली जाते. आणि अदर टाईपचे जे जर्नलिझम आहेत त्याच्यातून जे काही जनरल रोजच्या डेली ॲक्टिव्हिटीज असतील, इव्हेंट्स असतील, करंट हॅपनिंग्स काय असतील, किंवा पॉलिटिक्स रिलेटेड न्यूज असतील, किंवा इतर जे स्पेशलाइज हे आहे फील्ड आहे त्या जर्नलिझमचं, तर त्यावर आधारित न्यूज त्याच्यामधून लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. तर विद्यार्थी मित्र हो, हा होता डिफरन्स ॲग्रिकल्चरल जर्नलिझम आणि जे अदर टाईप ऑफ जर्नलिझम आहे त्याच्यामधला. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपला जर्नलिझमचा जो सेकंड टॉपिक होता तो कम्प्लीट झालेला आहे. यानंतर जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत आपला जो थर्ड टॉपिक आहे, न्यूजपेपर अँड मॅगझिन ॲज अ कम्युनिकेशन मीडिया, याविषयीची आपण त्यामध्ये माहिती घेऊयात.